हरिओम, श्री राम अंबज्ञा। मी सीमावीरा आनंद सिंह मुरकर, ठाणे ईस्ट उपासना केंद्र। माझा हा अनुभव 2009 साली माझं लग्न झालं, त्याच्यानंतर 2010 साल गेलं, 11 साल गेलं। प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला बाळ व्हावं। 2011 साली आम्ही दादांकडे गेलो, दादांना विचारलं, दादांनी काही टेस्ट करायला सांगितल्या, त्या सगळ्या झाल्या। त्याच्यानंतर दादांनी आम्हाला एका गायनोकोलॉजिस्टचा सल्ला घेण्यासाठी सांगितलं, त्यांच्याकडे झालं, त्यांच्याकडे पण आम्हाला ट्रीटमेंट झाल्या, पण त्याच्यातनं काही होत नव्हतं। थोडंसं मन खट्टू होत होतं, पण एक होतं की बापू आहे आपल्याबरोबर, हे एकच माझ्या लक्षात होतं। आणि माझ्या मिस्टरांचा, आनंद सिंहांचा खूप विश्वास की बापू आहे ना, जे उचित असेल तेच होईल। आणि त्याचबरोबर माझ्या फॅमिलीचा सपोर्ट, की माझ्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीने मला कधीच चुकूनही असं विचारलं नाही, उलट त्याने मला सपोर्टच केला, त्याच्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नव्हता। आणि बापू हे होतेच। अशातच 2015 सालानं, 2015 साली मात्र का माहीत नाही, पण मी खूप नर्वस झालेली। मी म्हटलं आज मी जाऊन आहे ना दादांना विचारणारच, की दादा यस या नो, जे काही असेल ते असेल। मी माझ्या आईला सांगितलं, आनंद सिंहांना सांगितलं। आनंद सिंह बोलले असलं काही विचारायला जायचं नाही, उगाच उगाच त्यांचा वेळ घालवायचा नाही। पण माझं असंच होतं की नाही, मला जायचं म्हणजे जायचं आहे। आणि मी आईला सांगितलं, माझी आई घाबरली, जर दादांनी सांगितलं नाही तर तू काही असं उगाचच प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून आई माझ्याबरोबर आली। मी आणि आई आम्ही क्लिनिकला गेलो। क्लिनिकला गेल्यावरती खूप गर्दी होती, म्हणून पहिला आणि दुसरा मजला तिथे आम्ही बसलेलो। आणि अचानक बापू बाहेर आले आणि त्यांच्या केबिनमधनं, त्यांच्या त्या रूममधनं, आणि बापू माझ्या समोर येऊन बोलतात, काय कशी आहेस, बरं आहे ना? मला 2 मिनटं काही समजतच नव्हतं, मी हसायला लाग, म्हणजे मला काहीच कळत नव्हतं। मी फक्त लव यू डॅड एवढंच बोलत होती। बापूनं काही विचारलं, म्हणजे बापूनं काही सांगितलं पण नाही की नाही बापू, मी खरंच तुमच्या कृपेने मी खूप सुखात आहे, पण हेही बोलणं नाही झालं। मग त्याच्यात अशातच आम्ही दादांकडे गेलो। दादांना मी विचारलं, दादा मला खरंच एक प्लीज सांगा ना की मी यस या नो। दादा म्हणाले, दादांनी मला बसवलं, दादांनी मला खूप छान प्रकारे त्यावेळेला सांगितलं की बघ बाळा, जर बाळ झालं आणि जर ते प्रॉब्लेमॅटिक झालं तर किती प्रॉब्लेम होतील, आणि तुम्हाला तर होतील होतील, त्याचबरोबर ते बघणं आम्हाला, आम्ही बघू शकत नाही। त्यावेळेला क्षणात असं जाणवलं की बापरे, आमच्या सुखासाठी हे किती झटतात। त्या क्षणाला असं वाटलं की नको, पण मी तरीसुद्धा आपलं मन वेडं असतं ना। मी दादांना विचारलं, दादा मग ठीक आहे, मग मी आता मेडिकल ट्रीटमेंट तुमच्याकडची घेऊ नको का? दादा म्हणाले, असं नाही करायचं, उचित असेल ते ती देणारच, तू मेडिकल ट्रीटमेंट चालू करायचे, आपले प्रयास ठेवायचे, पण जर उचित असेल ना तर मोठी आई आणि दत्तबाप्पा आणि बापू हे देणारच आहेत। मग मी म्हणाली ठीक आहे। आणि आनंद सिंहचा खूप विश्वास होता की मला एवढं माहिती आहे की तो देणारच। आणि मी म्हटलं ठीक आहे, मग विश्वासच काय ते करेल, आता दुसरं काय आपण बोलणार। मग अशातच दिवस जात होते आणि 2017 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्हाला गोड बातमी समजली की मी प्रेग्नंट आहे। आम्ही पहिल्यांदा स्टार्टिंगला लगेच दादांकडे गेलो। दादांनी मला ट्रीटमेंट घ्यायला सांगितली, 5 महिने झाले। तसेच दादांना मी सगळं येऊन प्रत्येक महिन्याला रिपोर्ट करत होती। 5 महिने झाल्यानंतर डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितलं, तर त्या टेस्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला। आणि 5व्या महिन्यात असा प्रॉब्लेम झाल्यावरती मी खूप घाबरलेली की बापरे, आता काय असणार, आता काय होणार। दादांकडे गेल्यावरती दादा म्हणाले की नाही, त्यांनी ज्या टेस्ट करायला सांगितलं ते आपण करायच्या, काही होणार नाही, सगळं काही उचित असेल, त्याच्यावरती आहे ना विश्वास। मी म्हणाली हो। आणि असंच पुढे जात राहिलं। आणि ते टेस्ट जी पाहिजे होती, निगेटिव्ह यायला पाहिजे होती, ती निगेटिव्हच आली। पुढच्या ज्या टेस्ट सांगितल्या त्याही सगळ्या ज्या जसं पाहिजे होतं तसंच झालं। आणि 28 ऑक्टोबर 2017 साली मला बापू कृपेने खूप छान, बापूंनी मला वीरा दिली। अंबज्ञ श्रीराम, हरिओम श्रीराम अंबज्ञ, नाथ सव्वीत, नाथ सव्वीत, नाथ सव्वीत।